सहा ओव्हरची मॅच, फक्त एकच बॉलर दोन ओव्हर टाकू शकतो, बाकीच्यांनी एक एक ओव्हर टाकायची. बॅटिंग साठी मैदानात आले ते यश भाटे आणि धवन. स्ट्राईकवर असेल तो यश भाटे, नॉन स्ट्राईक एंडला धवन. गोलंदाजीसाठी आलाय तो मच्छी. पहिल्या चेंडूवर आलाय चौकार यशच्या बॅट मधन. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. आणि ते मोठी मछली जाळ्यात अडकवलेली आहे शहाबाजने. यश भाटे झेलबाद झालाय. बॅटिंग साठी मैदानात येतोय तो अविनाश काकड. दोन्ही संघ नाशिकचे पलाढ्य संघ समोरासमोर. मच्छीने जर हॅट्रिक घेतली तर प्रसाद लोढा यांच्याकडून त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. निर्धाव चेंडू, आणि अविनाश काकडच्या बॅट मधून जोरदार असा फटका, सहा धावा. खणखणीत असा षटकार अविनाश काकडच्या बॅट मधन. आणखी एक बॅक टू बॅक षटकार अविनाश काकडच्या बॅट मधन आलेला आहे. एक बॉल बाकी. उत्कृष्ट अशी बॅटिंग करताना अविनाश काकड आपल्या टीम साठी. 5 चेंडू मध्ये 17 धावा अजिंक्य इलेव्हन संघाच्या. निर्धाव चेंडू, एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 17 धावा धाव फलकावर. स्ट्राईकला येतोय तो धवन. चालू आहे ते पण लाईव्ह. गोलंदाजीसाठी आलाय तो समीर आपल्या टीम साठी दुसरं षटक घेऊन. बघूया समीर कशा प्रकारे गोलंदाजी करतोय तो धवनला. आणि पहिला चेंडू वाईड, अतिरिक्त अशी एक धाव अजिंक्य इलेव्हन संघासाठी. नो बॉल, फ्री हिट. बघू धवन फ्री हिटचा कशा प्रकारे फायदा उचलतो तो. आणि